नमस्कार, मी क्षितिजा देशमुख, आपल्या सर्वांचं खास मुलाकात या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर शीतल उमरे. डॉक्टर यांना आपण देवाचा दर्जा देतो. कुठल्याही कठीण परिस्थितीमध्ये, कुठल्याही कठीण आजारामध्ये डॉक्टर जे असतात ते देवरूपी डॉक्टर असतात. कारण काय, आपली जी समस्या असते, आपली जी पीडा असते, आजार असते, त्याला कमी करण्याचं किंवा त्याला नष्ट करण्याचं काम हे डॉक्टर करत असतात. आणि डॉक्टरांना जे आहे देवाचं रूप मानलं जातं. आणि आज अशाच डॉक्टरांसोबत आज आपण बातचीत करणार आहोत. डॉक्टर शीतल उमरे हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डायरेक्टर आणि जनरल फिजिशियन आहेत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या लाईफची जर्नी, कशा प्रकारे ते एका जे छोट्या क्लिनिक पासून त्यांनी आज 20 बेड्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारलं आहे, त्यामागची त्यांची कशा प्रकारे जर्नी होती, कसं त्यांचा आतापर्यंतचा जो सफर होता ते जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, आपलं खूप स्वागत आहे. नमस्कार. सर्वात पहिला प्रश्न हा आहे सर, तुम्ही डॉक्टर आहात. डॉक्टर असताना मला हे विचारायचं की तुम्ही या फील्डकडे कसे आलात. म्हणजे तुम्ही तुमची जी पार्श्वभूमी मी जी ऐकली आहे त्यामध्ये तुम्ही बोललात की घरामध्ये तुमचे आई आणि बाबा जे होते ते गव्हर्नमेंट सर्वंट होते आणि तुम्ही डॉक्टर आहात, काय सांगाल. नमस्कार, मी डॉक्टर शीतल उमरे. खरं तर माझे फॅमिलीमध्ये कोणीच डॉक्टर नसल्यामुळे ह्या व्यवसायाकडे वळण्याचा कुठलाच हेतू असा माझा नव्हता. पण माझी मोठी बहीण जी आहे ती पॅथॉलॉजिस्ट होती आणि तिच्याच सांगण्याप्रमाणे म्हणा किंवा तिच्या प्रेरणेने मी वैद्यकीय व्यवसायाकडे वळलो. नक्कीच, तुम्ही वैद्यकीय व्यवसायाकडे, आपण नेहमीच म्हणतो की कोणाची प्रेरणा किंवा कोणाचं आपल्याला ज्ञान मिळाल्याशिवाय आपण योग्य ते पाऊल पुढे टाकू शकत नाही. तुम्ही डॉक्टरीकडे वळला, तुम्ही छोट्याशा क्लिनिक पासून आपली सुरुवात केलेली आहे, काय सांगाल तुमचा अनुभव. एक 2002 मध्ये मी माझा छोटासा एक दवाखाना नागपूरला, प्रॉपर तसं बघितलं तर मी धामणगाव रेल्वे अमरावती जिल्ह्याचा राहणारा होतो. आणि काहीतरी मोठं करावं, माझी डिग्री पूर्ण झाल्यानंतर मी ठरवलं की आपण कुठल्या मोठ्या शहरात जाऊन आपला व्यवसाय सुरू करावा. त्यासाठी मी नागपूरला पहिल्यांदाच आलो. नागपूर माझ्यासाठी अनोळखी शहर होतं. इथे आल्यानंतर मी एक 10x10 रूममध्ये माझं क्लिनिक सुरू केलं हिंगणा रोडवर. ते सुरू असताना जवळपास 4 ते 5 वर्ष मी असंच जनरल प्रॅक्टिस. आणि एक हेतू हाच होता माझा हे सगळं प्रॅक्टिस करण्यामागचा की आपण गोरगरीब लोकांच्या कामी आलो पाहिजे आणि कमीत कमी फीजमध्ये कमीत कमी त्यांचा चार्ज करून आपण आपला व्यवसाय सुरू करायचा. सुरुवातीला 2002 मी 20 रुपयापासून माझ्या फीची सुरुवात केली होती. ती जवळपास मी 7 ते 8 वर्ष 20 रुपये फीज घेऊनच पेशंट तपासायचो आणि त्यांना सगळंच औषध देण्यापासनं आणि जवळचं औषध देऊन त्यांना इंजेक्शन लावण्यापासनं सगळंच काम मी त्या 20 रुपयातच करत होतो. त्याच्यानंतर माझा टर्निंग पॉईंट आला 2007 जे चिकनगुनियाची साथ आली होती. त्यावेळी नकळत म्हणजे जे ट्रीटमेंट मी पेशंट्सला देत होतो तेव्हाही मी त्यांच्याकडनं 20 रुपयेच फी घेत होतो. आणि ते ट्रीटमेंट देताना 20 रुपयात त्यांना नकळत म्हणजे माझ्या हातून यश म्हणा माझ्या हाताला किंवा माझ्या हाताने त्यांना दुरुस्ती होत होती त्यांची, तर असं नाव पसरत गेलं मग की चिकनगुनियामध्ये हे डॉक्टर फार चांगलं ट्रीटमेंट करत आणि अगदी कमीत कमी पैशात आपण बरे होतो आहे. म्हणून तिथून माझं ते लाईफचं टर्निंग पॉईंट ठरलं. तिथे चिकनगुनियामध्ये जे पेशंट्स यायला लागले 2007, त्याच्यानंतर मग ते रुग्णांची संख्या वाढत गेली. रुग्ण 20 ते 30 झाले, 30 ते 50 झाले, 50 जवळपास 200-250 माझे पेशंटची संख्या गेली. आणि सगळ्यांना माझ्याकडनं आराम होत होता, त्याच्यामुळे माझी ती संख्या आता 2007 तर आज तोवर कायम आहे. नक्कीच, जो तुम्ही 5 वर्षाचा गाठलेला आहे टर्निंग पॉईंट नंतर, आपण म्हणू शकतो की चिकनगुनिया नंतर एक भयंकर महामारी जी झाली होती कोरोना, कोविडमध्ये पण देखील आपण बघितलं की डॉक्टर्स हे एकमेव असे होते की ते म्हणजे सतत काम करत होते आणि त्यावेळेस कोविडमध्ये लोकांना डॉक्टरच देव वाटत होते. तर या काळात तुमचे कशा प्रकारे म्हणजे तुम्ही काय अनुभव सांगाल, कारण हा मोठा एक काळ होता. अगदी बरोबर, मी सांगेल की पहिला टर्निंग पॉईंट माझा हा चिकनगुनियाची साथ होती आणि दुसरा टर्निंग पॉईंट माझा हा
कोविडची साथ जेव्हा सुरू झाली 2020 मध्ये, तेव्हापासनं तो टर्निंग पॉईंट होता सेकंड. चिकनगुनियाच्या काळात मला बऱ्याच डॉक्टरांनी म्हटलं की तुमचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, 20-बेस्ड हॉस्पिटल आहे, तुम्ही याला कोविड हॉस्पिटलमध्ये कन्वर्ट करा, खूप पैसा कमावता येईल तुम्हाला. पण मी त्यावेळी हा विचार केला होता की मी जर माझं हॉस्पिटल कोविड केलं तर माझ्या इथे कोविड पेशंट व्यतिरिक्त मला दुसऱ्या कुठल्याच रुग्णांना तपासता येणार नाही की जे संशयित आहेत किंवा ज्यांना कोविड नाही आहे असे. तर त्यामुळे मी हा निर्णय घेतला होता 2020 ला की मी माझं हॉस्पिटल कोविड करणार नाही. आणि मी जे रुग्ण माझ्याकडे येतात आहेत ज्यांना गरज आहे खरोखर की तपासणी होऊन नंतर पुढे त्यांना कोविड निघाल्यावर कोविड हॉस्पिटलला रेफर करायचं, तर अशा मी रुग्णांना तेव्हा पूर्ण यांनी तपासलं. अगदी मी त्यांच्या जवळ जाऊन जे कोविडचे रुग्ण असतील, संशयित असतील किंवा इव्हन पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांनाही मी प्रत्यक्ष तपासून त्यांना मी ट्रीटमेंट दिलं. आणि त्या काळात असं नव्हतं की प्रत्येक रुग्णाला ॲडमिट व्हायचीच गरज आहे किंवा तो पेशंट ॲडमिट झालाच पाहिजे किंवा त्याला कोविड हॉस्पिटलमध्ये पाठवायलाच पाहिजे. तर काही रुग्ण असे होते की ज्यांना सिमटम्स कमी होते, पण ते सिमटम्स कमी असल्यामुळे आपण त्यांना ट्रीटमेंट करून घरच्या घरी होम आयसोलेशनमध्ये ठेवून त्यांना ट्रीट करू शकत होतो. तर असे शेकडो रुग्ण त्यावेळी मी होम आयसोलेशनमध्ये ठेवून बरे केले होते. तर त्याचाही बराच फायदा म्हणजे नंतरच्या काळात मला झाला. आणि जे आत्मसमाधान मिळतं याच्यातून की कोविड हॉस्पिटल नाही केलं, आपण पैसे नाही कमावले, पण बाकीच्या रुग्णांना जे ज्यांच्याकडे म्हणजे ज्यांची परिस्थिती नव्हती की जे ॲडमिट होऊन लाखो रुपये खर्च करू शकतील, अशा रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवून फार म्हणजे फार चांगलं ट्रीटमेंट मिळालं त्यांना आणि ते बरेही झाले बहुतांशी. आणि त्यांचे आशीर्वादही आज माझ्यासोबत आहेत. बिलकुल, आशीर्वाद तर हवेच असतात कुठल्याही चांगल्या गोष्टी करता. मला सांगा की हे दोन जे टर्निंग पॉईंट आहे, म्हणजे एक टर्निंग पॉईंट तुमचा आला होता तो चिकनगुनिया 2007 मध्ये, आणि 2020 मध्ये जी कोविडची महाभयंकर बीमारी आली होती, त्याच्यानंतर असा कुठला अनुभव तुम्ही सांगू शकता एखाद्या पेशंट संदर्भातला की खूप क्रिटिकल केस होती ती तुम्ही कशा प्रकारे हँडल केली, जीवनात अशी एखादी गोष्ट राहते की ती आयुष्यभर आपल्या लक्षात राहते, काय सांगाल? माझ्या आयुष्यातला एक प्रसंग आहे. एक रुग्ण माझ्याकडे आलेला होता, त्याला छातीत दुखत होतं एक म्हणजे दिवसभरापासून त्याला छातीत दुखत होतं. त्या रुग्णाला मी तो दोन ठिकाणी जाऊन आलेला होता आणि तिसऱ्यांदा माझ्याकडे आला संध्याकाळी की मला छातीत दुखत आहे आणि या डॉक्टरकडे हे ट्रीटमेंट घेतलं, त्यांनी ॲसिडिटीचा प्रॉब्लेम सांगितलं. पण मी जेव्हा त्याला तपासलं आणि माझ्या असं लक्षात आलं की याला कार्डियाक अरेस्ट होऊ शकतो किंवा हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम वाटत आहे, तर मी त्वरित त्याचं ECG काढून बघितलं, ECG मध्ये चेंजेस दिसले. आणि त्या रुग्णाला मी माझ्या गाडीने स्वतः म्हटलं की तू घरी पण जाऊ नको, कुठेच जायचं नाही, तू सरळ हॉस्पिटलला जा, जे कार्डिओलॉजिस्ट आहे त्यांना भेट. आणि तो विदिन अ 15 मिनिट्स मी त्याला 15 मिनिटाच्या आत मी त्याला कार्डिओलॉजिस्टकडे पाठवलं आणि त्यांनी सांगितलं की हा जर रुग्ण बरा थोडा वेळ थांबला असता तर हा हाती नसता लागला, एवढा मेजर हार्ट अटॅक त्याला होता. तर अशावेळी फार समाधान मिळतं की मी म्हणजे माझी गाडी स्वतःची देऊन त्याला पाठवलं आणि त्यांना सांगितलं की तू जाऊन ट्रीटमेंट कर आणि त्याचं ट्रीटमेंट होऊन तो बराही झाला. नंतर पैशाचा प्रॉब्लेम होता तर तेव्हा तो मग रुग्ण दुसरीकडे शिफ्टही केलं आणि त्याचा खर्चही कमीत कमी घ्यायला सांगितलं होतं मी, तर फार समाधान मिळतं असं काही झालं की. ज्याप्रमाणे तुम्ही आता आपल्या कार्याबद्दल सांगितलं, प्रसंगाबद्दल सांगितलं आपण, आणि तुम्ही बोलला ते की कोविडच्या दरम्यान तुम्हाला तुमचं हॉस्पिटल जे आहे ते कोविड हॉस्पिटल म्हणून द्यायला सांगितलं होतं, पैसे कमवता येतील असं देखील तुम्ही सांगितलं. आपण कित्येक वेळा असं बघतो की अनेक डॉक्टर जे असतात, म्हणजे प्रत्येक पेशामध्ये कुठे ना कुठे अपवाद असतो, तर तशा प्रकारचे अपवाद हे तुमच्या पेशामध्ये देखील आहेत, तर तुम्ही काय सांगू इच्छिता अशा लोकांकरता? मी हेच म्हणेन की हा जो आहे व्यवसाय, वैद्यकीय व्यवसाय म्हटलं की हा सेवा करण्याचा व्यवसाय आहे, याला कमर्शियल करू नये. कमर्शियल तुम्ही रुग्णांचे आशीर्वाद मिळवा, ते आपोआपच तुम्हाला जेवढं हवं आहे समाधान जीवनात ते मिळणार तुम्हाला नक्कीच. पैसा तुम्हाला समाधान देऊ शकत नाही, पण दोन रुग्णांना तुम्ही कमी खर्चात जर तुम्ही त्यांना ट्रीटमेंट देत आहे, तुम्ही त्याचा फायदा करून देत आहे, तर ते समाधान हे तुम्हाला पैशातही विकत घेता येणार नाही. नक्कीच, तुम्ही एक डॉक्टर आहात, तुमची जी जर्नी आहे, तुम्हाला ज्यांच्याकडनं प्रेरणा मिळाली त्यामुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. अनेक असे यंगस्टर आहेत की ज्यांना मेडिकलकडे यायचं आहे, मेडिकलच्या फील्डमध्ये यायचं आहे, पण गायडन्स मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांकरता तुम्ही काय सांगाल की कशा प्रकारे तुम्ही इकडे वळलं पाहिजे?
त्यांच्याकरता एकच सांगता येईल की तुम्ही एकदा डिग्री तुमची झाली वैद्यकीय व्यवसायाची, एक तर प्रयत्न करा की तुम्ही चांगल्यात चांगली डिग्री मिळवा, त्याच्यानंतर तुम्ही पी जी करा, म्हणजे वैद्यकीय व्यवसायात आल्यानंतर पी जी करण्याचं एक ध्येय ठेवा. पी जी नसेलही झालं तरी तुम्ही एकदा रुग्णसेवेत उतरा. आणि आजकाल कल जो आहे मॅक्झिमम वैद्यकीय व्यावसायिकांचा की तुम्ही शहरातच करायचं आहे तुम्हाला, पण शहरातच तुम्ही ट्रीटमेंट कराल त्यापेक्षा तुम्ही पेरिफेरीमध्ये गावांमध्ये किंवा रुरल एरियात जाऊन तुमचं ट्रीटमेंट सुरू करा. तुम्ही रुग्णांना तपासा तिथे आणि तिथे आपला सेटअप टाका, जेणेकरून तिथल्याही रुग्णांना शहरापर्यंत यायची गरज पडणार नाही आणि ते तिथल्या तिथे बरे होतील तर तुम्हालाही त्याचा आपोआप त्याचा बेनिफिट मिळेल. नक्कीच, ज्याप्रमाणे तुम्ही हिंगणा या परिसरामध्ये आपली प्रॅक्टिस करत आहात, तो जो परिसर आहे तो नागपूर शहराला लागून आहे. मला सांगा की आता सध्या आपण बघतो आहे की कोविड नंतर अनेक अशा व्हेरियंट येत आहेत, कोविड नंतर तर आता सुद्धा एक व्हेरियंट आलेला आहे, त्यामुळे म्हणजे नागरिक असतील त्यांच्यामध्ये कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग आहे, किंवा ज्याप्रमाणे कोविड आला होता पुन्हा तसा व्हेरियंट येतोय, तर अशा सगळ्या गोष्टींना घेऊन काय प्रिकॉशन्स नेहमीसाठी घ्यायच्या काय सांगाल? आता जे व्हेरियंट येत आहेत कोविडचे, जो डेल्टा व्हेरियंट आला होता तो सगळ्यात जास्त घातक होता आपल्या सगळ्यांसाठीच, पण आता जे व्हेरियंट येत आहे ते जरी माइल्ड असले, त्यांचे लक्षणं जरी नॉर्मल सर्दी खोकल्यासारखे असले, तरीही आपल्याला मास्क लावणे, आपल्या घरी सॅनिटाईज ठेवणे, स्वच्छ पाणी वापरणे, हे एवढं केलं तरी आणि डिस्टन्स ठेवून वागणे, एवढं जरी केलं तरी तुम्ही यापासून बचाव करू शकता आपला. डॉक्टर, मला तुम्हाला एक विचारायचं आहे की तुम्ही क्लिनिक, छोट्या क्लिनिकपासून ते उज्ज्वल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलपर्यंत तुमचा आत्तापर्यंतची जी जर्नी होती ती आम्ही ऐकलेली आहे, कशाप्रकारे तुम्ही टर्निंग पॉईंट आले, त्याच्यासोबत तुम्ही कशाप्रकारे रुग्ण वाढत गेले आणि कोविडमध्ये कशाप्रकारे तुम्ही काम केलं आणि त्याच्यानंतर आत्ता जो कोविडचा काळ संपला आहे आणि तर थोडा बरा काळ आलेला आहे, तर कशा प्रकारे पेशंटमध्ये भीती पुन्हा व्हेरियंटची आहे, या सगळ्या प्रकारामध्ये तुम्ही काम केलेलं आहे, दोन असे अनुभव घेतले आहेत, त्या अनुभवातून तुम्ही शिकलेले आहात, आणि आता उज्ज्वल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल याचं फ्युचर प्लॅनिंग काय करत आहात? फ्युचर प्लॅनिंग सांगायचं झालं तर प्रामाणिकपणे मी हे सांगेल की आज माझं 20 बेडचं हॉस्पिटल आहे, त्याला 50 बेडचं करून मी एक सामाजिक संस्था पण चालवतो आहे, उज्ज्वल सामाजिक बौद्धिक संस्था म्हणून. तर एक येत्या 4 ते 5 वर्षाच्या काळात मला ते संस्थेला हँडओव्हर करून एक चॅरिटेबल हॉस्पिटल म्हणून चालवायचं आहे, बस एवढाच माझा उद्देश आहे. तर आजच्या खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होते उज्ज्वल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर शीतल उमरे, आणि यांनी आपल्याला अतिशय चांगली माहिती दिली आहे आणि त्यांच्या संदर्भात त्यांची जीवनी जी आहे त्यांनी सांगितलेली आहे, त्यांची यशोगाथा आपण ऐकलेली आहे. आजच्या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची, बघत रहा BCI न्यूज. नमस्कार, खूप खूप धन्यवाद.